कपिलनगर थाना क्षेत्र में 18 फरवरी को दो पहिया वाहन चोरी का मामला सामने आया था। इसकी शिकायत फरियादी द्वारा थाने में की गई थी। इसी की जांच करते हुए कपिलनगर पुलिस गुरुवार को चोरी गई दो पहिया वाहन सहित ऋतिक हेडाउ नामक आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी से कड़ी पूछताछ करने पर उसने सावनेर से भी एक वाहन चोरी करने की कबूली दी है। आरोपी पर इसके पहले भी चोरी के मामले दर्ज हैं। यामध्ये 18 फेब्रुवारी 2022 रोजी नयन फिर्यादी जो आहे नयन बनसोड नावाचा माळा क्वार्टरमध्ये राहतो कपिलनगर हद्दीमध्ये यांनी याच्या घराजवळ रात्रीचे 22 वाजताच्या दरम्यान घराच्या समोरच गाडी ठेवलेली होती। त्याची बाईक 42-47 नंबरची आपली बाईक ठेवलेली होती स्प्लेंडर। ती अज्ञात चोराने चोरून नेलेली त्याने आमच्या याच्यात फिर्याद दाखल केलेली होती। आम्ही गुन्हा त्याच्या दाखल केलेला होता। या दाखल गुन्ह्यामध्ये आम्ही तपास करत असताना आम्हाला आता काल ही गाडी मिळून आलेली आहे आणि आरोपीसुद्धा मिळून आलेला आहे। याच्यामध्ये आरोपी जो आहे तो आहे ऋतिक हेडव नावाचा आरोपी आहे। त्याने गाडी तर दिलेलीच आहे, ही गाडी रिकवर झालेली आहे। त्याचप्रमाणे त्याने आम्ही अधिक विचारपूस केली त्याला तर त्याने हे सांगितलं की सावनेरचीसुद्धा त्याने गाडी चोरी केलेली आहे, ती गाडीसुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे। याच्यामधून म्हणजे एका आरोपीने आम्हाला दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आम्ही दोन याच्याकडून आरोपीवर गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे, पण तो क्रिमिनलच आहे, म्हणजे चोरीचे वाहन चोरी करण्याच्या याच्यातलाच आहे तो। तर तशा प्रकारे आम्ही त्याला अटक करून पुढची कारवाई केलेली आहे आम्ही त्याची।